नमस्कार मित्रांनो मी अक्षय क्लिक मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना कौन -कौन आहे, काय आहे त्याच्या कोणकोणत्या अटी आहेत किंवा काय लाभ मिळणार आहे त्या योजनेतून याचा लाभ कोणाकोणाला मिळणार आहे त्याच पद्धतीने यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर जर का नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण शासनाच्या नवनवीन ज्या योजना येत असतात तर त्याचे अपडेट आपण सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरती देत असतो तर चला मित्रांनो जास्त वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वात अगोदर आपण प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना काय आहे हे समजून घेऊयात तर मित्रांनो अठरा प्रकारच्या पारंपरिक कामगारांना व्यवसायासाठी व्यवसाय प्रशिक्षण आर्थिक मदत व प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाद्वारे ही योजना सुरू करण्यात आलेली आहे तर मित्रांनो या योजनेचं नाव प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना हे नाव संबोधण्यात आलेलं आहे तर मित्रांनो या योजनेचा उद्देश नेमका काय आहे तो देखील आपण पाहूयात तर मित्रांनो या योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी अठरा प्रकारच्या पारंपरिक कामगारांना पाच टक्के व्याजदरासह पहिल्या टप्प्यात एक लाख रुपये तर दुसऱ्या टप्प्यात दोन लाख रुपयाचे कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे तर मित्रांनो जे जे या योजनेमध्ये भाग घेणार आहेत म्हणजे ज्यांना ज्यांना त्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे तर त्या लोकांना एक लाख रुपये पहिल्या टप्प्यात तर दुसऱ्या टप्प्यात दोन लाख रुपये अशा पद्धतीने तुम्हाला कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे तर अशा पद्धतीचे मित्रांनो हा ही एक योजना आहे तर मित्रांनो या योजनेची वैशिष्ट्ये व तुम्हाला मिळणारे फायदे काय काय आहेत ते देखील आपण पाहूयात सर्वप्रथम बघा मित्रांनो पोर्टलवरती नोंदणी करणाऱ्या अठरा प्रकारच्या पारंपरिक कामगारांना पाच आणि पंधरा दिवसीय प्रशिक्षण दिले जाणार आहे त्याच पद्धतीने पाच दिवसीय बेसिक प्रशिक्षण व पंधरा दिवसीय पूर्ण प्रशिक्षण कालावधीत पाचशे रुपये इतका रोज तुम्हाला दिला जाणार आहे त्याच पद्धतीने मित्रांनो प्रशिक्षणानंतर पी एम विश्वकर्मा प्रमाणपत्र तसेच आय डी कार्ड प्रदान केले जाणार आहे त्यानंतर मित्रांनो प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या कामगारांना टूल किट खरेदीसाठी पंधरा हजार रुपयांचे ई वाउचर देण्यात येणार आहे तर मित्रांनो हा देखील एक प्लस पॉईंट या योजनेचा आहे त्यानंतर बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाची आणि फायद्याची गोष्ट म्हणजे प्रशिक्षण घेणाऱ्या कारागिरास व्यवसाय सुरू करण्यासाठी पाच टक्के व्याजदरासह पहिल्या टप्प्यात एक लाख रुपये तर दुसऱ्या टप्प्यात दोन लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे तर मित्रांनो ही एक महत्त्वाची अशी संधी आहे नवीन ज्यांना ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना जर का कर्ज घ्यायचं असेल तर त्यांनी या योजनेमध्ये सहभाग नक्कीच घेतला पाहिजे आता मित्रांनो ही झाली माहिती फायदे काय आहेत किंवा वैशिष्ट्य काय आहेत याची आता मित्रांनो यामध्ये भाग कोणकोण घेऊ शकतं या योजना या योजनेसाठी अप्लाय कोण कोण करू शकतं ती देखील आपण माहिती पाहूयात मित्रांनो सुतार लोहार सोनार कुंभार न्हावी माळी धोबी शिंपी गौंडी त्याच पद्धतीने चर्मकार अर्थकार बोट बांधणारे अवजारे बनवणारे खेळणी बनवणारे कुलूप बनवणारे विणकर कामगार इत्यादी लोकांना जे आहे तर या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमध्ये त्यांना लाभ घेता येणार ये आहे मित्रांनो हे जे कामगार आहेत तर यांना या योजनेसाठी अप्लाय करता येणार आहे आता ॲप्लाय करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतात याची देखील आपण थोडक्यात माहिती घेऊयात सर्वप्रथम तर आधार कार्ड त्यानंतर पॅन कार्ड त्यानंतर उत्पन्नाचा दाखला त्यानंतर जातीचा दाखला अशा पद्धतीचे हे चार डॉक्युमेंट लागतात त्याच पद्धतीने तुमचा पासपोर्ट साईज फोटो बँक पासबुक आणि मोबाईल नंबर मित्रांनो लक्षात ठेवा मोबाईल नंबर जो आहे तो आधार कार्डला लिंक असला पाहिजे तर अशा पद्धतीची कागदपत्रे तुम्हाला लागतात आता तुम्ही म्हणत असाल की हा फॉर्म भरायचा कुठे तर तुमच्या जवळच्या माही सेवा केंद्रमध्ये जरी जाऊन भरला तरीसुद्धा चालू शकते किंवा ऑनलाईन पद्धतीने जर का तुम्हाला कसा फॉर्म भरायचा याची माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी त्याच्यावर सुद्धा नक्की व्हिडिओ बनवेन तर मित्रांनो व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलवर जर का नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आम्ही आपणपर्यंत पोहोचवत राहतो चला मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र